जय महाराष्ट्र। मी किरण राठोड जाधव, बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। एक मोठी बातमी समोर येते। केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच आता वाईन निर्णयाचं संजय राऊत हे लाभार्थी असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवरती हा गंभीर आरोप करण्यात आलाय। किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवरती थेट आरोप केलेत। वाईन निर्णयानं संजय राऊत हे लाभार्थी असल्याचं त्यांनी म्हटलंय। किरीट सोमय्या यांनी थेट आरोप केलेला आहे। किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवरती हे गंभीर आरोप केलेत। वाईन निर्णयाचे संजय राऊत हे लाभार्थी असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर संजय राऊत आणि अशोक गर्ग यांच्यामध्ये व्यावसायिक भागीदारी असल्याचा थेट आरोप केलाय। अशोक गर्ग वाईन पुरवठादार आहेत। गर्ग यांच्या कंपनीत संजय राऊत यांच्या मुली भागीदार आहेत असा थेट आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांची वाईन उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक आहे। संजय राऊत यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी एका वाईन वितरणाचा व्यवसाय असलेल्या कंपनीमध्ये भागीदार असल्याचा गौप्यस्फोट भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय। संजय राऊत यांच्या परिवारानं 16 एप्रिल 2021 मध्ये उद्योजक अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली होती। शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांची वाईन उद्योगात मोठी गुंतवणूक आहे। संजय राऊत यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी एका वाईन वितरणाचा व्यवसाय असलेल्या कंपनीत भागीदार असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय। वाईन विक्री संदर्भात आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चढू लागलेल्या आहेत। किरीट सोमय्या यांनी थेट संजय राऊत यांच्यावरती निशाणा साधलाय। संजय राऊत हे वाईन निर्णयाचे लाभार्थी आहेत असं त्यांनी म्हटलंय आणि त्यानंतर आता वाईन विक्री संदर्भात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। किरीट सोमय्यांचा संजय राऊत यांच्यावरती पत्रकार परिषदेत हे आरोप करण्यात आले आहेत।